एचपी, एसूस, सॅमसंग, डेल, लेनोवो, एमएसआय, एसर सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप, सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध. शिवाय ब्रँडेड ऍक्सेसरीज, प्रिंटर, बायोमेट्रिक, सीसीटीव्ही, ब्रँडेड डेस्कटॉप, असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध. लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध. तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. मोबाईल 76667635. अमेरिकेत नोकरीला असणाऱ्या माजी विद्यार्थिनीची शाळेस 1 लाखाची देणगी. जिजामाता विद्यालयात जे मिळालं त्याचा मला जीवनात यशस्वी होण्यासाठी आयुष्यभर उपयोग झाला. जीवनात यशस्वी होण्याचं तुम्ही ठरवलं तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकता आणि तिथे काही ना काही कामगिरी करू शकता. तेव्हा जीवनात मोठी स्वप्न पहा. आई वडिलांना, तुमच्या शिक्षकांना तुमचा अभिमान वाटेल अशी प्रगती करा. विद्यार्थ्यांनी, आई वडील, शाळा, आपले कुटुंब यांनी दिलेले संस्कार विसरू नयेत असे प्रतिपादन जिजामाता विद्यालयाची माजी विद्यार्थिनी शुभांगी वसंतराव माळे यांनी केले. सध्या ते अमेरिकेत महिंद्रा कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर या पदावर कार्यरत असून जिजामाता विद्यालय वाळवा या विद्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटप्रसंगी त्या बोलत होत्या. शुभांगी माळी यांनी 1 लाख रुपये रकमेचा धनादेश देणगी स्वरूपात विद्यालयास दिला असून धनादेश विद्यालयाचे मुख्याध्यापक आर्यन मुल्ला यांनी स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी चिखले यांनी केले तर आभार एस के नायकवडी यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. बरोबर, भाषा वेगळी आहे, राहण्यासाठी वेगळं आहे. हे जे रूम्स आहेत ते इथं मिळाले, ह्या शाळेत मिळाले आणि आपल्यासाठी चांगला विचार करणाऱ्या लोकांकडून मिळाले, जे खूप अवघड आहे आजकाल. शाळेचं खूप सारं खासगीकरण झालंय, खूप तिथे कमर्शियल आलंय. म्हणजे एक्झॅक्ट मराठी वर्ड मला थोडा वेळ लागेल आता, पण हे जे आहे की आपल्यासाठी चांगला विचार करणारी लोक ह्या शाळेत आहेत. मी एवढं सांगेल, तुमच्या शिक्षकांचं ऐका, तुमच्या शिक्षकांचं ऐका. छोट्यातली छोटी गोष्ट, ते चांगला विचार करून त्यांना चांगली नोकर मिळवायची आहे, हे इच्छा होते. मी आता खूप शाळा, खूप कॉलेजेस बघते कसं होते, पण जे इथं मिळालं मला त्याचा मला आयुष्यभर उपयोग झाला. माझा ज्यावेळी पहिल्यांदा इंजिनिअरिंग नंतर जॉब इंटरव्ह्यू झाला पुण्यामध्ये, संध्या शेट्टी म्हणून माझी एच आर होती, ती मला, तिला मला माझं गाव विचारलं सगळ्या इंटरव्ह्यू नंतर. ती मला, आणि तिला कळायला गेली वाळा म्हणजे कुठून आहे, तिला नव्हतं माहिती. आणि ती मला एवढंच म्हणाली, आय एम व्हेरी हॅपी टू रिक्रूट समवन, आय डोंट नो फ्रॉम व्हेअर शी इज, आय डोंट नो द प्लेस, बट आय एम व्हेरी हॅपी दॅट शी कॅन टॉक इन व्हेरी गुड इंग्लिश. मी इंग्लिश इंग्लिश करते असं नाही की इंग्लिश हेच आहे, पण हे मी इथं शिकले की तुम्ही काहीही करू शकता. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता, कुठेही जाऊ शकता. मोठी स्वप्न बघा, एवढाच मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, मोठी स्वप्न बघा.